राजधानी दिल्ली में सध्या आंतरराष्ट्रीय व्यापार मेला अर्थात इंटरनैशनल ट्रेड फेयर सुरू है। एकाच वेळी देशातल्या सर्व राज्यांची दालनं या ठिकाणी आहेत आणि यावेळी महाराष्ट्र हे या आंतरराष्ट्रीय व्यापार मेळाव्यातलं भागीदारी म्हणजे पार्टनर स्टेट आहे आणि त्यामुळे यावेळी जवळपास 45 स्टॉल्स महाराष्ट्राच्या या दालनामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि इंटरनॅशनल ट्रेड फेअर दिल्लीमध्ये 14 ते 27 नोव्हेंबरपर्यंत आहे। ज्या माध्यमातून जे लघु उद्योग आहेत त्यांना चालना मिळावी हा प्रयत्न सरकारचा असतो आणि संपूर्ण देशाची संस्कृती जी आहे ती आपल्याला यावेळी पाहायला मिळत असते। जे लघु उद्योग आहेत ते सुद्धा एकत्रितपणे या ठिकाणी आपल्याला व्यवसाय जे आहेत ते या ठिकाणी पाहायला मिळत असतात। या वेळेचं नेमकं काय वैशिष्ट्य आहे, विजय कपाटे जे जनरल मॅनेजर आहेत लघु उद्योग मंडळाचे त्यांच्याशी आपण बातचीत करूयात। काय यावेळी वैशिष्ट्य आहे महाराष्ट्राच्या दान यावेळचं जे आपल्या भारत आंतरराष्ट्रीय व्यापार मेळ्याचं थीम आहे ते व्होकल टू लोक व्होकल फॉर लोकल अँड लोकल टू ग्लोबल। यावर्षीच्या महाराष्ट्र दालनामध्ये आपण जे औद्योगिक समूह आहेत क्लस्टर्स जे आहेत वेगवेगळ्या प्रकारचे किंवा वन डिस्ट्रिक्ट वन प्रोडक्ट जे आपण महाराष्ट्राने फाइंड आउट केलेले आहेत त्याच्यावरती जास्त भर दिलेला आहे। हां, हे एक बंजाराचं क्लस्टर आहे। बंजारा विणकाम जी आर्ट आहे त्या आर्टचा उपयोग करून यांनी काही व्हॅल्यू ॲडेड प्रोडक्ट्स तयार केलेले आहेत आणि त्याचं त्यांनी एक क्लस्टर लातूर जिल्ह्यामध्ये स्थापन केलेलं आहे। त्या क्लस्टरचं कॉमन फॅसिलिटी सेंटर्स तिथे लातूरमध्ये उभारत आहेत। त्यातून जवळपास त्यांच्याकडे आज 200 ते 300 महिला काम करत आहेत त्या क्लस्टर्समध्ये। हो, हे सांगलीचं जे हे पण सांगलीचं क्लस्टर आहे बेदाण्याचं। यांना शासनाच्या जी क्लस्टर डेव्हलप औद्योगिक विकास स्कीम आहे क्लस्टर डेव्हलपमेंट त्याच्या अंतर्गत त्यांना हे क्लस्टर स्थापन करण्यात आलेलं आहे। काय काय सर रिस्पॉन्स एकदा चांगला आहे आमचा, म्हणजे आमची हळद होती सांगलीची हळद होती फेमस पण ती संपून गेली, आता ती परत मागवली आम्ही। किशमिश आहे, वडापाव चटणी पण चांगली चालती आहे आपली। हो, त्याच्यानंतर आपलं गुळपट्टी पण आहे त्याच्यामध्ये सांगलीच्या याच्या किशमिशमध्ये दोन प्रकार आहे, म्हणजे चांगला रिस्पॉन्स आहे झाल्यानंतर। याच्या आधी तुम्ही आला होता दिल्लीत नाही पहिल्यांदाच। अजून आपण पुढचे स्टॉल्स बघूयात। इकडं काही स्टॉल्स आहेत या साईडला, काय इथं विशेष आपण इलेक्ट्रिकल व्हेकल डिस्प्ले केलं आहे। हे इलेक्ट्रिकल बाईक आहे, हे पुण्यामध्ये तयार होते, पुण्यामध्ये त्याचं मॅन्युफॅक्चरिंग युनिट आहे। त्यासोबतच या इलेक्ट्रिकल बाईकसाठी लागणारं चार्जिंग स्टेशन छोटे 3-व्हीलर आणि 2-व्हीलर ते इथे डिस्प्ले केलेले आहेत। यावेळी आपण पार्टनर स्टेट आहोत महाराष्ट्र, तर काय त्यानिमित्तानं विशेष विशेष म्हणजे आपण यावेळेस पार्टनर स्टेट असल्यामुळे एक तर जागा जास्त घेतली आहे आणि मॅक्झिमम जो भर दिलेला आहे तो औद्योगिक महाराष्ट्राने काय काय केलेलं आहे उद्योग क्षेत्रामध्ये ते जास्त दाखवण्यावरती भर दिलेला आहे। त्यासोबतच स्टार्टअप इन्क्युबेटर्स त्यांचं पण आपण इथं प्रदर्शित केलेलं आहे। पैठणी दिसते इकडे समोर, पैठणी आहे ना, कोल्हापुरी चप्पल पण आहे। हे पैठणी महाराष्ट्र लघुउद्योगविकास महामंडळामार्फत पैठणी विणकामाचं केंद्र चालवलं जातं पैठण इथे, तर त्याचं लाईव्ह डेमॉन्स्ट्रेशन आपण इथे दाखवलं आहे। पैठणीचं हे लाईव्ह डेमॉन्स्ट्रेशन इथे विणकामाचं जे आहे ते आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं आहे। काय वैशिष्ट्य आहे आपल्या महाराष्ट्र लघुउद्योगविकास महामंडळ पैठणला ही कार्यशाळा चालवते। आमची कार्यशाळा म्हणजे पूर्ण ट्रेनिंग दिलेली आहे आम्ही। हे 1400 वर्षापूर्वीची कला जेव्हा अस्त होत होती तर महाराष्ट्र लघु उद्योग विकास मंडळाने पैठणच्या ज्या महिला वर्ग आहे त्यांना स्वतः हे ट्रेनिंग दिलेले। आज तिकडे कमीत कमी 200 महिला काम करतात आणि त्या प्रत्येकजणी अशा प्रकारे पैठणी विणकाम करतात, त्यांच्या घरीसुद्धा ते स्वतःचं काम करतात, जेणेकरून त्यांना थोडंसं उदरनिर्वाहाचं साधन झालेलं आहे एका प्रकारे आणि ही कला अस्तित्व राहिलेली आहे। ट्रेड फेअरमध्ये कसा रिस्पॉन्स आहे, जे लोक येत आहेत राजधानीमधले काय गोष्टी नेमकं त्यांच्या मनात आहेत, कुतूहल आहे आणि कसा प्रतिसाद? पैठणी बघून पंजाब हरियाणा या इतर स्टेट्सच्या लोकांना कुतूहल पण आहे आणि त्यांनी पैठणीचं बरंच अंशी नाव ऐकलेलं पण आहे आणि ते स्वतःहून विचारतात की पैठणी आहे का तुम्हाला आणि बघतात ते आपल्याकडच्या पैठणी आणि खूप छान रिस्पॉन्स आहे। बरीच मराठी माणसं इथे आपली दिल्लीत आहेत, त्यांनाही पैठणीचं अट्रॅक्शन असल्यामुळे ते येऊन या स्टॉलला भेट देत आहेत। तर हे आहे महाराष्ट्राचं दालन, यावेळी जवळपास 45 स्टॉल्स आहेत एकत्रितपणे महाराष्ट्राचे आणि या माध्यमातून लघु उद्योगांना चालना देण्याचा जो सरकारचा प्रयत्न आहे त्यासाठी हा आंतरराष्ट्रीय व्यापार मेळावा जो आहे तो राजधानी दिल्लीमध्ये आयोजित केलेला आहे आणि यावेळी महाराष्ट्र हे या
व्यापार मेळाव्यातलं एक भागीदारी असलेलं राज्य आहे आणि त्यामुळं अशा पद्धतीनं सर्व राजधानी दिल्लीतले जे मराठी आहेत किंवा अमराठी लोक आहेत ते सुद्धा या ठिकाणी आवर्जून येत आहेत आणि महाराष्ट्राच्या दालनाला देखील भेट देताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. कॅमेरामॅन मनोज त्रिपाठीसह प्रशांत कदम, एबीपी माझा, नवी दिल्ली. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.